थेट कॉमेडी हसता हसता लागेल वाट समलं तर द्या शाबासकी नाहीतर म्हणा लागली वाट लागली वाट कलागती भांडण खोड्या किरसाली अनकुर घोड्या चतुराई को लांट उड्या पाय घसरत्या साप शिड्या आपल्या भट्टजितीची हो जो तो करी तो फिटम फाट लागली वाट लागली वाट आता सुचलं लगेच बसवलं आता सुचलं लगेच बसवलं संवाद जेमतेम पाट बघता बघता हसाल खतखतून धरून आपले पाट लागली वाट लागली वाट लागली वाट लागली वाट लागली वाट हे घ्या 2000 रुपये कळला रेशन भरा रेशनचे माझ्या पॉकेट मनी तुम्ही वाट बघा वाट बघा लागली परत धडचूड करायला ओके अरे काय चाललंय काय जेव्हा यावं तेव्हा तुमची भांडणं चालू असतात काय प्रॉब्लेम काय वहिनी अरे जेव्हा तेव्हा मला हडतूड करत असते ना वहिनी हे तुमचं चुकतंय तुम्ही बायका नवऱ्यांना असं हडतूड करता म्हणून नवरे बाहेर ख्याली होतात बाहेर ख्याली म्हणजे हा घरात जेवण असताना सुद्धा जो बाहेर जाऊन जेवतो तो बाहेर ख्याली तुम्ही पण ना त्यातलेच सगळे नवरे मिले इथून तिथून सारखे काहीतरी बोललो इथून तिथून सारखे नीट बघ अगं मी इथून ऋतिक रोशन हा इथून राकेश रोशन काही दिवसांनी होशील गप्प बसा मला ना कधी कधी वाटत तुम्हाला दोघांना आंब्याच्या उंच झाडावर बसवावं आणि झाड खालून गदा 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 हलवावं उपयोग नाही आंबे पडतील पण आम्ही दोघं पडणार नाही हो आम्ही वर आंबे खाऊ तू पडलेले आंबे खा तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थ नाहीये मी जाते ऑफिसला मग वाटेल ते करा वाटेल ते करा 2001 रात्री वाटेल ते करूया सर थोडी थोडी घेऊया म्हणजे चहा कॉफी घेऊया पैसे मिळवण्याचा धंदा हे बाबा चहा कॉफी हा पैसे घालवण्याचा धंदा आहे तसा नाही रे नवीन धंद्याची आयडिया डोक्यात आलेले तू असं कर मला 10,01,000 रुपये दे 10,00,000 एवढे तुझ्याकडे नसणार तेवढी लायकी नाही रे तुमची सध्या 1,000 रुपये दे 1,000 रुपये त्यापेक्षा मला नेऊन वीक कुठेतरी तुला कोणी 5 रुपये तरी विकत घेईल का तो नंतरचा प्रश्न आहे तुला कोणी फ्री गिफ्ट मध्ये पण घेणार नाही सर करायचे बाहेर सर जेव्हा इथे जेव्हा पैसे मागतो करायचे बाहेर सर हॅलो एव्हरीबडी ओ मी आत येऊ का तुम्ही ऑलरेडी आत आलाय सॉरी सॉरी त्याचं काय झालं माहितीये का अहो येताना दरवाजा उघडा होता ना तुला काय माहिती का आमचं घर म्हणजे जाऊ जाऊ घर तुम्हाला उठा का बसा 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 उठा 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 बसा 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 उठा 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 इथे बसा इथे बसा इथे बसा इथे उठा 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 काय चाललंय काय तुझं पाहुण्याची उठबस करतोय आपण मी मोनिक ओ माय डार्लिंग मी गाणं म्हटलं फक्त काय नाव तुमचं मोनिक तुम्ही मोनिका असा नाही तर कोणी का असा सेल्स गर्ल असाल तर आल्या पावली परत जा सांग त्यांना हे बघा बाई हे बाई आम्हाला तेल साबण शॅम्पू काही नको सांग त्यांना बघा बाई ए आम्हाला रुमाल टॉवेल चादर काही नको सांग त्यांना हे बघा बाई ए मी या घराचा मालक आहे सांग त्यांना हे बघा बाई ए माझी बायको ऑफिसला गेली सांग त्यांना हे बघा बाई मारी तुझ्या अरे सांग त्यांना सांग त्यांना बदल सगळं सांगून मोकळा होतो मला काही चान्सच देतस तू सेल्स गर्ल म्हटले ना माझं डोकं फिरत म्हणून माझं घर स्वतःचं नाव करून टाकलं तुझं घर ते माझं घर ना म्हणून माझी बायको तुझी बायको नाही माझी वहिनी मी थोडं काही बोलू का थोडं नाही तुम्ही वाटतील तेवढं बोला अहो एक तर मी सेल्स गर्ल नाही आणि मुळात मी काही विकायला आले नाही मग काही विकत घ्यायला आलात का तसं नाही हो मग कसं हो मी फक्त गप्पा मारायला आलीये गप्पा मारा मारा गप्पा मारा चालेल म्हणजे तुम्हाला वेळ आहे का वेळ जरा तिथेच प्रॉब्लेम आहे वेळ म्हणजे बघाल तर यु नो म्हणजे मला थोडासा वेळाचा प्रॉब्लेम नाही 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 हा प्रचंड बिझी असतो याला वेळ नसतो मला वेळ या बसा बसा थँक्यू काय घेणार चहा कॉफी ए दोन चहा सांग रे अहो मी चहा नाही घेत मग हे घेता का सरबत घेता का पुऱ्या दोन सरबत आण मी काय तुला घरगडी वाटलो अहो खरंच मला काही नको मी फक्त गप्पा मारणार गप्पा मारूया नाव सुरुवात करा आपलं नाव काय मी
मुरलीधर मुरलीधर चिपळूणकर आणि मी चंदार जवळकर असताना काय काय जवळकर काही इलाज नाही. आपण काय करता? मी काहीच नाही करत, म्हणजे माझ्या वडीलबाजी संपत आहे ना, माझी बायको पोहोचते मला. आणि मी पण काय नाही करत, मी पण असंच आहे. आम्ही काहीच करत नाही, काही करत नाही. म्हणजे तुमची दोघांची परिस्थिती तशी काय फारशी चांगली दिसत नाही असं समजू नका. अगदीच त्याला काय हा समजू नका. आणि तुम्ही पण त्याला अगदी हा समजू नका, बेकार समजू नका. ओके ओके, समजा मी तुम्हाला घर बसल्या बसल्या लखपती होण्याची आयडिया दिली तर काय? काय गरीबाची भंकस करता काय? सकाळी सकाळी आम्हीच भेटलो काय तुम्हाला? अहो तसं नाही, आमची स्कीमच आहे तशी. सकाळी सकाळी भेटायची स्कीम? अशा कुठल्याही स्कीमवर आमचा विश्वास नाही, सांग त्यांना. हे बघा बाई, रोज अशा नवीन कंपन्या उघडतात, दुसऱ्या दिवशी बंद होतात, सांग त्यांना. हे बघा बाई, काय आले स्वतः सगळं सांगून बघा, तू मला सांगायला देत नाही, मला काही चान्सच देत नाही. हे बघा ठीक आहे, तुम्हाला आमच्या स्कीम मध्ये मेंबर नसेल बनायचं, नका बनू. पण गप्पा मारायला काही हरकत आहे का? बसा बसा बाई, तुम्ही पण बसा. बाई या बसा, बाई या बसा, बाई या बसा. अरे बाई इथेच बसल्या. आपण की नाही फक्त गप्पा मारूया. ओके हा, तर मी काय सांगते, आमची तुम्ही पैसा पैसा कंपनीचं नाव ऐकलंय का? ऐकलंय ना, कधी ऐकलं? काय आता ऐकलंय? आणि कंपनीचे डिरेक्टरचं नाव सांगा बघू. कंपनीचे डिरेक्टर राम गोपाल शर्मा. अहो पैसा पैसा कंपनीच्या डिरेक्टरचं नाव आहे मिस्टर मालपाणी. मालपाणी? अहो किती मोठी असामी आहे माहितीये? इकडे रे, काय झालं रे? मालपाणी म्हणजे सिंधी माणूस ना रे, ती आसामी काय म्हणते मग? अरे आसामी म्हणजे मोठा माणूस. असं मोठं काय? आणि मिस्टर मालपाणी यांनी गडचिरोलीला 500 acres जागा घेतली आहे. काय मालपाणीकडे मालपाणी आहे ना? आणि माहितीये का 1,00,000 मेंढ्या पाळल्यात. 1,00,000? अरे कोण कुत्री बद्दल मांजी बद्दल मेंढ्या बद्दल मेंढपाळ आहे का तरी? आता 1,00,000 मेंढ्यांचे 5 वर्षामध्ये किती मेंढ्या होतील? किती किती होणार? 5,00,000. आता मला सांगा 5 वर्षानंतर त्या 5,00,000 मेंढ्यांचे किती मेंढ्या होतील? किती किती किती? 10,00,000. आता मला सांगा 10 वर्षानंतर त्या 10,00,000 मेंढ्यांची किती मेंढ्या होणार? तुम्ही सांगा ना. 20,00,000. आता इतक्या मेंढ्यांचे फायदे काय? कातड, करेक्ट, चांबड, मटड, मटण मटण, आणि शिवाय शेण शेण. मला कळतं त्यातलं, मग आपला किडा आहे ज्ञानी आहे ज्ञानी त्यातला. गुड इंटेलिजंट. तर कंपनीच्या भांडवल वृद्धीसाठी, भांडवल वृद्धी आय मीन कॅपिटल, त्याच्यासाठी माझ्याकडे एक साखळी योजना. साखळी योजना? अहो स्की. अच्छा माझं समजेल असं बोला ना तुम्ही? अहो तुम्ही इथे बसा बसा बाई, पडत बसा बसा. गप्पा हा, तर ती गप्पा म्हणजे ती योजना मी तुम्हाला फक्त सांगते. फक्त 1,000 रुपये भरून तुम्ही आमच्या कंपनीचं मेंबर बनायचे. ओके, ते पैसे मी कंपनीत जमा करणार. ओके, त्याच्यानंतर तुम्ही आणखीन 2 मेंबर तयार करायचे, तेही पैसे मी कंपनीत देणार. मग कंपनी तुम्हाला तुमचे 1,000 रुपये असे परत करणार. आम्हाला मिळणार म्हणजे आणखीन ते 2 मेंबर, पुढे 2 मेंबर करणार, मग तुम्हाला आणखीन पैसे परत येणार. 4,000 झाले, परत 2 मेंबर झाले, 8,000 झाले, परत 2,16, अरे 18, 35. आपण मेंबर बनवायचे, त्यांनी दुसऱ्याला मेंबर बनवायचे, त्यांनी तिसऱ्याला बनवायचं. म्हणजे तुम्ही फक्त घरी बसायचा आणि मी तुम्हाला पैसे आणून देणार. म्हणजे माझ्या बायको सारखे ती असं करते, मी घरी बसतो ती पैसे आणते ना. मग आता मी तुम्हाला मेंबर बनवते. पटकन माझं नाव लिहून घ्या. मी हे काय ते मुरली चिपळूणकर. मुरली चिपळूणकर आणि मी चंदार जवळकर. चंदार जवळकर, 2 बंग. आता मला 2,000 रुपये द्या बघू. 2 काय रे? ताबडतोब 2,000 देऊन टाक. मी काय द्यायची? 1,000 तुझे, 1,000 माझे, 2,000 झाले ना. वहिनी दिलेत ना, लक्षात घे. 1,000 बायकोला सांगितलं 1,000 वेळा, याच्या समोर कधी पैशाच्या गोष्टी करू नकोस म्हणून सगळे पैसे खिशातून बाहेर काढतो. हे घ्या मॅडम, 2,000 रुपये. थँक यू. आणि आता हे तुम्ही आणखीन काही मेंबर्स करायचे काय? आता हे घ्या बघू, फॉर्म्स. हे फॉर्म्स काय बाई? फॉर्मात आहे बाई, तुमच्या पुढे ना अगदी हद्द झाली. एक काम तुम्ही धड करत नाही. कुठल्या कामाबद्दल बोलतेस तू? घरातल्या कामाबद्दल. मला वाटलं घराबाहेरच्या बोलतेस. बाहेरचं काम म्हटलं की तुम्हाला एकदम उत्साह येतो, घरात मात्र घोडा पेंट खातो. नवऱ्याला घोडा बोलायचं नाही. हो म्हण म्हणते मी. साधं दूध गरम करायला सांगितलं तर गेलो तू. आता काय प्रेम आणि दूध उठी जाणारच ना. मी एक सुविचार सांगितला. हो का? तुमच्याशी लग्न करून ना मी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय.
मी तर धोंड्यावर पाय मारलाय. विचार कर, आता आपल्याला नवीन स्कीम मिळालेले, धंद्याचा काहीतरी विचार कर, गिरायक बनवण्याचा विचार कर. एक काम कर, तू मला गिरायक कर, मी तुला गिरायक करतो. म्हणजे तू कफल्लक, मी बेकार. कुणीतरी म्हटलंय ना, नागड्यापाशी उघडा गेलं रातभर थंडीनं मेलं. असं कुणी म्हटलंय फक्त मला सांग रे. मीच म्हटलंय. हा बोल, कुणाला गिरायक बनवूया? मलाच कळत नाही कोणाला गिरायक करायचं ते. आपण असं करूया ना, वहिनीला गिरायक बनवूया का? तुझ्या घराच्या बाहेर हो, घराच्या बाहेर. अरे ऐकून घे, कुणीतरी म्हटलंय चांगल्या कामाची सुरुवात ही आपल्या घरापासून करायची. बरोबर आहे. या कामाची सुरुवात तुझ्या घरापासून कर. माझ्या घरापासून सुरुवात नाही होणार का, शेवट होईल. अहो ऐकलं का? मी आतापर्यंत तुझं खूप ऐकलं, आज तू माझं ऐकायचं. यु नो आम्ही एक नवीन स्कीम सुरू करतोय, तुला त्याचा मेंबर करून घेतोय. असल्या फालतू गोष्टीत मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. बघितलंस, माझा सेहवाग झालाय. म्हणजे पहिल्याच बॉलला विकेट गेला. तुझ्याकडे बोलण्याची टाईप नाही ना? मी बोलतो. बोल. वहिनी मी काय म्हणतो, बसा खर बसा, तरी दोन मिनिटं बसा. मी काय म्हणतो, तुम्ही आमच्या मेंबर होऊ नका, आमच्या स्कीम मध्ये येऊ नका. पण गप्पा मारायला काय हरकत आहे? काहीच हरकत नाही, बोला ना. गप्पा वहिनी मी काय म्हणतो, तुम्हाला घर बसल्या लखपती होण्याची जर आयडिया मी सांगितली तर. लखपती? पण कसं शक्य आहे? अहो मी सिरियसली बोलतोय. काय नाही, काय करायचं, तुम्ही 1,000 रुपये देऊन आमचे मेंबर बनायचे. ते 1,000 रुपये आम्ही कंपनीकडे जमा करणार. त्यानंतर तुम्ही 2 मेंबर बनवायचे. त्यांचे पैसे कंपनीकडे जमा झाले की तुम्ही भरलेले तुमचे 1,000 तुम्हाला परत. मग त्या मेंबर्सनी पुन्हा 2-2, 3-3 मेंबर बनवायचे. 4,000, 16,000, 32,000 मी लगेच. चालेल चालेल, तुमचा फॉर्म भरतो. तुम्ही असं करा, ताबडतोब 1,000 रुपये द्या. हो आता घेऊन येते मी. फॉर्म भरून टाक. काय रे, ह्या बाईचं नाव काय? नाव काय यांचं? मंदाकिनी. लग्न आधीचं. आता सर आता पटवलं का नाही बाईला? पटवलं का? भाऊजी हे घ्या 1,000 रुपये, मेंबरशिप पक्की पक्की पक्की. आणि वहिनी तुमचा फॉर्म भरलेला आहे, पण काय करा, तुम्ही आणखी 2-4 मेंबर बनवा. कसं मेंबर बनवणार? कोणाला मेंबर बनवणार? तुझं तू बा, तुम्ही दोघं व्हा ना माझे मेंबर. ह्या भलत्याच गप्पा झाल्या. आम्ही कसं शक्य, आम्ही ऑलरेडी मेंबर आहोत. मग मी काय करू, कोणाला मेंबर बनवू? वहिनी ऑफिस मध्ये तुमच्या मैत्रिणी असतील ना? आहेत ना. कसे बरे? काय बऱ्याच आहेत का? बऱ्याच आहेत का? बऱ्याच आहेत. अच्छा मैत्रिणी बऱ्याच आहेत. मग तुमचे मित्र किती आहेत? त्याला घराच्या बाहेर बायकोची मित्र विचारतो. मी तयारीला लागते. सगळे फॉर्म घेऊन जायचे ऑफिस मध्ये वाटायचे. आणि ते शेजारी कुठे काय जमते का? शेजारी शेजारी काय शिकवतोय रे बायकोला? शेजारी कुठं जमतोय का बघ? अरे शेजारी जमते का? म्हणजे शेजारी कोण मेंबर मिळतो का बघ? मी शेजारी जाणार नाही. मला तेच पाहिजे, मीच जाऊन येतो शेजारी. शेजारी जायचं म्हटलं की लगेच नाचायलाच लागता तुम्ही. काय करू, त्या दूर अंतरावर माळी राहते ना. गप्पा बसा, मीच जाते. पण मला माझं कौतुकच वाटतंय, वहिनी माझ्या गप्पा मध्ये एवढ्या रंगून जातील असं वाटलं नव्हतं. जवळ आले, तलकट माणूस आहे. वहिनी जवळ आली म्हणतोस? तसं नाही रे बाबा, माझ्या बोलण्याचा भावार्थ लक्षात येईल. आला आला, माझ्या बायकोच्या भावाच्या बोलण्याचा अर्थ माझ्या लक्षात आला. अरे म्हणजे आपल्याला आता नवीन गिराईक शोधली पाहिजे. गिराईक कोणतरी गुवागरकर आला दिसतोय. अरे लोखंडे गिराईक आलो, गिराईक आलो. गिराईक बोलायचं नाही, गिराईक बोलायचं नाही. मी तुमचा दुकानदार आहे. आधी पहिले सगळे माझे पैसे काढा, बघू उधारी उधारी काढा. उधारी टाका म्हणतोय. या कॉपच्यात हे असं जवळ या. सांगतो तुम्हाला काय माहितीये का, आम्ही सध्या असा नवीन धंदा सुरू केला आहे. तुमचे सगळे धंदे मला माहित आहे. अरे तुम्ही काय धंदे करणार? तुमचा धंदा एकच, लोकांना फसवण्याचा. तो आमचा जुना धंदा होता. म्हणजे आता नवीन धंदा सुरू करणार ना आम्ही. म्हणजे नवीन नवीन धंदा. आणि अरे आधी माझे पैसे टाक. पैसे 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 काय राहिले? पैसे पैसे. अरे आतापर्यंत कधी कोणाचे पैसे दिले का? तुमचे पैसे बुडवणार आहे? नाही नाही असं नाही लोखंडे साहेब, आमची स्कीम तरी लक्षात असते. मी सांगतो मी सांगतो. अरे तुम्ही काय सांगणार, तुम्ही काय सांगणार? मांजराला उंदीर साक्षीदार.
हा मिशेवाला बोका मला मांजर म्हणाला म्हणत आहे, पण मला उंदीर म्हणते. तुझी लायकीच ती आहे, असं दिसतोस तू. स्कीम ऐकू स्कीम ऐकायला काय ऐकून गेला काय तुम्हाला? ऐकू 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 ऐकता काय माहिती का? आम्ही सध्या उंदीर पाळतोय. काय ते मेंढ्या मेंढ्या पाळतोय. अरे तुम्ही मेंढ्या पाळा, कुरं पाळा, डुकरं पाळा. अरे पण माझी आजी उधारी देऊन टाकणार. अहो ऐकलं का? अहो आपले शेजारचे दोन मेंबर झाले. बायको राधाबाई काय म्हणताय? अहो लोखंडे सर तुम्ही? हो मीच, उधारी मागायला आलोय. तुमचे पैसे देईन ना मी. सांगितलं मी इतके पैसे काय मी खातो तुमचे. विचार ना विचार ना, मेंबर होतो विचार. मेंबर 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 काय लोखंडे सर, तुम्ही आमच्या स्कीमचे मेंबर व्हा ना. मला असल्या फंदात पडायचंच नाही, निघतो मी. मेंबर नका हो, पण गप्पा मारायला काय हरकत आहे? गप्पा काही हरकत नाही. मग लोखंड हे बघा, समजा तुम्हाला घर बसल्या बसल्या भरपूर लोखंड मिळालं तर तो भांगेला विकणार. तिला म्हणायचंय भरपूर पैसे मिळले तर घर बसल्या. हो तुम्हाला भरपूर पैसे मिळाले तर? काय सांगताय, भरपूर पैसे ते पण घर बसल्या. चला आमच्या घरी बसू. नाही आता आपण इथेच बसू. आधी तुम्ही स्कीम समजून घ्या ना. म्हणजे बघा, तुम्ही 1000 रुपये देऊन आमचे मेंबर व्हायचे, ते आम्ही कंपनीला देणार. मग तुम्ही आणखी 2 मेंबर करायचे, मग तुम्हाला परत 2000 रुपये मिळणार. मग असे परत आपण कंपनीला द्यायचे, मग परत 4000 मिळणार, मग परत कंपनीला द्यायचे. मग परत कंपनी खोलली ते काय माहिती तयार झाली. ते तर एकदम हे ते सेल्स ऑफिसर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, ते फील्ड ऑफिसर. अरे झाले आपलं काय 2000 काय म्हणताय तुम्ही? अरे वा वा वा, हे घ्या माझे पैसे, मी झालो मेंबर. हो हो तुमचा फॉर्म मी भरूनच टाकते. आणि हे बघा, हे फॉर्म घेऊन जा आणि आणखीन मेंबर करा बरं का. थँक्यू थँक्यू राधाबाई, आता तुमची उधारी काही दिवसांसाठी माफ. अरे वा, एक काम करतो, सगळे दुकानदार बोलतो मी मेंबर वाला नव्हतो. पण मानलं पाहिजे वहिनीला. वहिनीला कुठं ठेवून कुठं नाही असं तुझ्या आईला. तुझ्या माझ्या बायकोला कुठे ठेवणार तू? कौतुक रे. अच्छा कौतुक कौतुक कौतुक. अरे अरे राधा ही माझी बायको. राधा राधा माझी बायको. मी पैसाच पैसा कंपनीची प्रतिनिधी. एनिवे ते सगळं राहू दे. मला सांगा आपल्या कामाची प्रगती कुठवर आली आहे? प्रगती पुस्तक घ्या ना. पैसे घ्या, पण फॉर्म भरले, पैसे जमा करा. आता हे सगळे पैसे मी जाऊन कंपनीत जमा करते. हो हो विसरले. अहो तुमचे मागच्या वेळेचे चेक मी परत आणले. आम्ही 1000 रुपये भरले पैसे परत आले. मुरलीधर चिपळूण कर आणि चंदन जवळ कर जवळ कर. चेक्स मिळाले चेक्स मिळाले. आता मला सांगा त्या चेक्सचं काय करणार? मी चेक्सचं शर्ट घेणार. बऱ्याच दिवसाची इच्छा आहे ना माझी. 1000 अधिक 1000 2000 2000 अधिक 2000 4 4 2 8 8 2 16. तू काय पाडी पाडी करते? गप्पा बसाव. 16 2 हे काय? 32. तुम्ही गप्पा बसा, तुम्हाला दिसते ना मी हिशोब करते. माझा पण हिशोब लागत नाही. तुझ्याकडे कॅल्क्युलेटर आहे काय? कॅल्क्युलेटर कशाला पाहिजे मला सांगा. माझं डोकं की नाही कम्प्युटर आहे. कम्प्युटर बोला बोला बोला. मला सांग 16 16 आहे किती? 16 16 मला वेळ नाही. गप्पा बसा. सरळ सांगण्यास जमत नाही म्हणून. तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो. आता ती मोनिका येईल, तिला हिशोब नको करायला. म्हणजे तुम्हाला सांगते, माझ्या ऑफिसचे 50 मेंबर झाले, तुमचे किती झाले? 16 16 किती? गप्पा बसा परत. तेच तो हिशोब लागत नाही मला. मुरली 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 आली का? आली का ती मोनिका? आली का? तिचीच वाट बघतोय रे. खरंच आज चेक्स मिळणार, आपले सगळे पैसे परत मिळणार. मुरली मित्रा, तू माझ्यासाठी खूप काही केलंस. आता माझा शेवटचा निरोप घे. का रे, तू संन्यास घेतोय? नाही रे, मी आता माझं स्वतःच घर घेतोय. शाबास. आता एवढं पैसा मिळणार, घर नको घ्यायला. मित्रा माझा निरोप घे. धन्यवाद. धन्यवाद मित्रा. धन्यवाद मुरली. वहिनी हे काय तुझं कौटुंबिक जिवाळ्याचं नाटक आहे का? नाही नाटक. आता मी नाटक काढणार, सिरियल काढणार, सिनेमा काढणार. तू काय काढणार? तुला घराच्या बाहेर काढणार. म्हणजे आता हे भाड्याचं घर सोडणार, नवीन घर मी घेणार ना. मला भरच काय काय घ्यायचंय. पण माझ्यातला एक पैसा मी तुम्हाला देणार नाही. का? मी की नाही खूप साड्या घेणार, खूप ड्रेसेस घेणार, अगदी गोळा भरून दागिने घेणार आणि एक ब्युटी पार्लर काढणार. वहिनी मी सुद्धा येईन तुमच्या ब्युटी पार्लर मध्ये. कशाला? तिथे फक्त बायकाच येतात म्हणून तर मी येणार ना.
तसं नाही, आता मी पिक्चर काढणार, सिरियल काढणार, नाटक काढणार, मग त्यात नवीन चेहरे नको का इंट्रोड्यूस करायला? पण मोनिका कशी आली नाही? येईल गे, येईल गे. बिचारीच्या मागे किती जण आहेत, किती काम आहेत. कामासाठी केवढी वणवण 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 करत असते. हो ना, तू काय एवढी भुणवण 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 करतो राजाबाई? हो राजाबाई, राजाबाई. हो बाई, अहो कधीतरी बुवाकडे बघा नेहमी आपलं बाई 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 बाई. अरे गप बसता, तुमचा तो मनुका आला काय? अहो मनुका नाही, मोनिका. अरे मोनिका काय मनुका काय, तोंड गोड झाल्याशी मतलब काय? काय मतलब माणूस आहे? अरे हाडाचा व्यापारी आहे मी. हा हा, हाडाचा व्यापारी? अरे हा चरबीचा व्यापारी. नाही नाही, मला एवढं सांगा तुम्ही कशासाठी आलात? अरे कशासाठी म्हणजे आज आपले चेक्स मिळणार आहेत ना. हो, तुमचे किती पैसे मिळणार आहेत? अरे माझे म्हणजे बघा, जवळ 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 किती जवळ, अजून काय समजा. अरे जवळ जवळ 1 लाख आणि अजून चेक मिळणार आहे. हो, पण एवढ्या पैशाचं तुम्ही करणार काय? अरे काय करणार, नवीन नवीन दुकानं टाकणार. चला, आपल्या उधारीची सोय झाली. हे उधारी बंद, उधारी बंद. मग काय करणार काय? आणखी काय करणार? अरे दुसरं लग्न करणार. दुसरं लग्न? मग पहिलं मोडलं काय? दुसरं लग्न करणार म्हणतात. तुम्ही दुसरं लग्न करताय? हो करा करा, आम्हालाही तेवढंच बरं पडेल. नाही, ये जाऊ अधून मधून तुमच्या घरी. कशाला? चहा पाण्याला. चहा पाणी ते का हॉटेल आहे काय? चहा पाणी द्यायला. हॅलो एव्हरीबडी. माझा आणला का चेक? अरे माझा चेक तर नक्की आणला असणार. काय लावले? माझा चेक आणला का? माझा चेक आणला का? माझा चेक आणला का? किती हावरे रे तुम्ही लोक पैशासाठी. शी, अजिबात मला असं आवडत नाही. बाई, माझा चेक आणला का? तुम्ही आजचा पेपर पाहिलात का? नाही नाही, मी पेपर लहानपणी सोडला. नाही म्हणजे लहानपणी वाचायचा सोडला, आता हल्ली मी टीव्हीच बघतो. म्हणजे निदान तुम्ही बातम्या तरी ऐकल्याच असणार. हो नाही हो, सारखे आम्ही मेंबर्स करतोय ना. सांगतो, चेंबूर पासून कॉमर्स चेंबर्स पर्यंत सगळे मेंबरच मेंबर. चेक आणले असले तर वाट पाहू नका, ताबडतोब त्यांचा माझा याचा वाटून टाका. तुम्ही एक मिनिट जरा माझं ऐका ना. अहो कंपनीच्या ऑफिसला सील ठोकलं. अरे वा चांगले. मिस्टर मालपाणींना अटक झाली. कंपनी फ्रॉड निघाली. बाप रे बाप, आमच्या पैशाचं काय? आमच्या पैशाचं ऐकून घ्या, जर मी फ्रॉड असते तर इतकं प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायला आले असते का? प्रामाणिकपणा गेला खड्ड्यात. मी तुम्हाला ओळखत नाही. मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही माझे पैसे परत द्या. मी पण यांना ओळखत नाही, हे म्हणाले ना म्हणून मी मेंबर झाले. अरे पण मी काय माझ्या मनाचं बोललो काय? आज बोलला मला मेंबर हो म्हणून. मी पण तुला ओळखत नाही, मी यांना ओळखतो. बाई, आमचे पैसे मला मिळाले करा, पण आमचे पैसे मिळाले पाहिजे. मी इतके पैसे कुठून आणणार? पण माझ्याकडे की नाही एक चांगली स्कीम आहे. ऐका ना, अहो चांगली आयडिया आहे. आयडिया 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 सांगा सांगा आयडिया. अरे वा, बेस्ट फर्स्ट क्लास आयडिया आहे. काय? प्रत्येकाने प्रत्येकाचे पैसे प्रत्येकाला देऊन टाकायचे. लागेल वाट, जमलं तर द्या शाबासकी, नाहीतर म्हणा लागली वाट, लागली वाट. कलागती भांडण खोड्या, किरसाली अनकुर घोड्या, चतुराई कोलांट उड्या, पाय घसरत्या साप शिड्या. आपल्या फटफजतीची हो, जो तो करीतो फिटकम फाट. लागली वाट, लागली वाट. आत्ताच सुचलं लगेच बसवलं, आत्ताच सुचलं लगेच बसवलं, संवाद जेमतेम पाट. बघता बघता हसाल खतखतून धरून आपले पाट. लागली वाट, लागली वाट, लागली वाट, लागली वाट, लागली.